हॅलो फ्रेंड्स, बाऊशिल्प क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी खास तुमच्यासाठी किचन टिप्स घेऊन आले आहे। आपल्याकडे जुने पिलो कवर्स असतात किंवा जुने कॉटनचे कपडे असतात, ते जनरली आपण फेकून देतो किंवा त्याचा काही उपयोग करत नाही, पण त्याच कपड्यांचा उपयोग करून आपण आपल्या फ्रीज मधल्या ज्या भाज्या असतात त्या स्टोअर करून ठेवण्यासाठी आणि जास्त काळ टिकण्यासाठी कसा उपयोग करायचा ते सांगणार आहे। कारण की आपण फ्रीजमध्ये ज्या भाज्या ठेवतो ना, एक दोन चार दिवसानंतर त्याला खूप सारं मॉइश्चर येतं आणि वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला दिसतात, पण तसं होऊ नये आणि भाज्या आपल्या कोरड्या आणि स्वच्छ राहाव्या आणि जास्त काळ टिकाव्या, म्हणून मी तुम्हाला एक छान उपाय सांगणार आहे। चला माझ्यासोबत। हे बघा, मी आता हे पिलो कवर घेतलंय जे आपण रेग्युलर वापरतो आणि आपल्या ज्या चादरी फाटतात आणि मग ते पिलो कवर वेस्ट जातात, अशापैकीच हे पिलो कवर मी घेतलं आहे। आणि माझ्या हजबंडचा शर्ट होता जो कॉटनचा होता तो खराब झाला होता, म्हणून मग मी पण त्याचे पीसेस करून घेतले सगळे छोटे छोटे। अशा प्रकारे मी हे जे पीसेस केले, हा पॉकेटचा पीस दाखवते तुम्हाला आता। त्यानंतर आपले असे थिक कॉटनचे कपडे असतात ना, ते मॉइश्चर छान ॲब्झॉर्ब करतात, सो आपल्याला त्याचा यूज करायचा आहे। हा स्लीव्हचा पार्ट आहे, एका साईडला मी स्टिच करून घेतला आहे। मी मशीनवर स्टिच केला आहे, आपण हाताने पण करू शकतो, ज्याच्यामध्ये चिली किंवा करी लिव्ज आपण ठेवू शकतो। तर मी कशा पद्धतीने भाज्या त्याच्यात ठेवणार आहे ते दाखवते। ह्या भाज्या मी आता आणल्यात सगळ्या, आणि हे जे पिलो कवर आहे ते बऱ्यापैकी आपलं मोठं असतं, त्याच्यात भरपूर भाज्या बसतात। आत्ता मी गिलके ठेवती आहे त्याच्यामध्ये। जनरली पिलो कवरमध्ये मोठ्या लांबसडक ज्या भाज्या असतात, आपले गिलके, दोडके, पालेभाज्या, आपण असं याच्यात ठेवू शकतो। आता मी त्याच्यात आपले कॅरट जे आहे ते पण ठेवते। ॲट अ टाईम बऱ्याच भाज्या पिलो कवरमध्ये बसतात आणि त्या ठेवल्यानंतर छान त्याला रोल करायचा आणि एका कॅरीबॅगमध्ये आपण छान त्याला प्लॅस्टिकच्या गुंडाळून ठेवायचा, किंवा तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये जरी ठेवलं तरी चालणार आहे। जनरली थिक प्लॅस्टिकच्या पिशव्या जर आपल्याकडे असेल तर त्या इकडे तिकडे न फेकता आपण त्याचा उपयोग असं स्टोरेजसाठी करू शकतो। आता मी हे प्लास्टिकचं कंटेनर घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपला जो कॉटनचा पीस होता तो टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये जिंजर टाकते आहे। त्याला छान नंतर आपण चारी साईडने कव्हर करून घ्यायचं आणि लीडने पॅक करायचं। आपल्या जिंजरला अजिबात मॉइश्चर येणार नाही आणि ते जास्त काळ छान टिकेल। नेक्स्ट कंटेनर घेतलं मी, त्याच्यामध्ये आपण जो पॉकेटसारखा पीस होता ना आपला स्लीवचा, तो घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण मी त्यामध्ये करी लिव्ज ठेवते आहे, तुम्ही चिली, कोरिएंडर काहीही ठेवू शकता। आणि ते ठेवल्यानंतर पुन्हा एकदा त्याला रॅप करायचं आणि लीड कवर करून ठेवायचं। मी त्यामध्ये लेमनही ठेवते आणि असं पॅक केल्यामुळे जवळपास आपलं महिनाभरही या गोष्टी अतिशय छान टिकतात। अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी कपड्यामध्ये गुंडाळून त्याला प्लास्टिक बॅगनी कवर करून घेते आहे। आपण किराणा जो भरतो त्याच्या ज्या प्लास्टिक बॅग्स असतात त्याच्यातही आपण कवर करू शकतो। ही मी एक छोटीशी पिशवी तयार केली आहे, त्याच्यातही मी भाजी ठेवून त्याला नॉड बांधलेली आहे आणि पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कव्हर करून त्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तुम्हाला मी प्रूफ दाखवते। मी 5-6 दिवसापूर्वी जे टोमॅटो आणि कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली होती ती आजही विदाऊट मॉइश्चर ताजी आणि फ्रेश आपल्या फ्रीजमध्ये राहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास ही ट्रिक वापरू शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
थँक यू. ही कोथिंबीरही आजही 8-10 दिवसापासूनची ॲज इट इज फ्रेश आहे. सो नक्की आपली ही ट्रिक वापरायला विसरू नका.